नमस्कार, गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मी आत्ता आहे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर. या ठिकाणी माझ्यासमवेत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके आणि त्यांचे पदाधिकारी अर्जुन साळुंके देखील आहेत. एकूणच आत्ता जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये म्हणजे त्यांच्या कार्यालयामध्ये बैठक झाली होती. सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि त्यांचे प्रतिनिधी आणि एकूणच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी अशी ती बैठक होती. नेमकी या बैठकीमध्ये काय काय झालं किंवा या बैठकीचं नेमकं फलित काय होतं ते आता आपण शेळक्यांना विचारूया. काय सांगाल आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय काय? हंगामनी आहे सातारा जिल्ह्यामध्ये ऊसाचं कार्यक्षेत्र एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की जवळपास 18 ते 19 कारखाने म्हणजे खाजगी आणि सहकारी तत्वावर ही झालेले असे जवळपास 18 कारखाने ह्या इथं कार्यान्वित आहेत. त्यांचा गळीत हंगाम आणि हे अर्थ सगळा अर्थशास्त्र आहे का नाही जिल्ह्याचं ते त्या ऊस हंगामावर अवलंबून असतं. मग पाण्याची सोय चांगली असल्यामुळं ऊसाकडं कल आणि हुकमी पैसे देणारं पीक म्हणून ऊसाकडं बघितलं जातं. पण त्याचे हिशोब आणि त्याचे बाकीचे आता पहिलं साखरेवर रिकव्हरीचा हे असायचा बेस असायचा पण आता इथेनॉलची ॲडिशनल एक झाले त्याला बांधील दर असं शासनानं देते. इथेनॉल 2025 पेट्रोलमध्ये मिक्स करायला केंद्र शासनानं मान्यता दिल्यामुळं इथेनॉलला चांगली बाजारपेठ निर्माण झाली आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांनाही व्हावा कारखानदारांच्या बरोबर आणि कारखानदारांनी हे टिकावं या दृष्टीनं कायमस्वरूपी आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना आदरणीय राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर काम करते. पण जिल्हानी आहे हिशोबाची एक पद्धत निघालेली आहे त्याच्यामध्ये काही कारखान्याने पैशाच्या हिशोबामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या होत्या त्याच्यावर RRC च्या कारवाई झाल्या म्हणजे आंदोलनं करून काय करून मागचे जवळपास किसनवीरचे 57 कोटी रुपये पाठीमागचे बॅलन्स आहेत. खांडाळ्याचे काही कारखान्याचे पैसे शिल्लक आहेत. बाकीच्या काही कारखान्याचे पैसे थांबले होते. ह्या बैठकीच्या अनुषंगाने बैठक लागली म्हणलं की त्यांनी ते पैसे भरून येऊनच आज ह्या बैठकीला काही जण आले होते. काही थोडेफार पैसे राहिलेत तर त्यांनी मुदत ऑगस्टपर्यंत घेतली पण ते FRP पेक्षा जास्त जे पैसे आहेत त्याच्या संदर्भातलं आहे पण ते ऑगस्टमध्ये ऑगस्ट एंडपर्यंत असतोय. तिन्ही कारखान्याचे प्रतापगड खांडाळा आणि किसनवीरचे 110 कोटी रुपयाचे पैसे आम्ही वसूल करून त्यावेळेला शासनाला दिले. 36 कोटी रुपये वसूल चेअरमन त्यावेळच्या ह्यांच्या दारामध्ये 17 दिवसाचं आंदोलन करून 36 कोटी रुपये बी वसूल. त्यानंतर प्रशासन चेंज झालं. नवीन येणाऱ्या माणसाला अडचणीत आलेल्या कारखान्यात नवीन येणाऱ्या प्रशासनाला सुद्धा काही दिवस मिळावे आणि त्यांनी कारभार करून दाखवावा. लगेच जाऊन आंदोलन केली ही भूमिका नाही आमची मग आम्ही केला नाही. पण आता त्यांच्याकडनंही तशाच पद्धतीचं झाल्यामुळं येणारे 500 कोटी रुपये पहिल्यांदा प्रायोरिटीनं शेतकऱ्याचे पैसे त्याच्या खात्यावर पडले जावे आणि ह्याची खातर जमा करून शासनाने राहिलेले पैसे रिलीज करावे या मागणीसाठी म्हणून आज आम्ही विषय लावून धरला. तो आमचा माननीय साखर आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी असू द्या प्रशासनातले जिल्हाधिकारी साहेब असू द्या त्या मिटिंगचे अध्यक्ष म्हणून सगळ्यांनी मान्य केलं. तत्वता मान्यता ज्याला दिली त्यांनीही मान्य केलं तसं लिखी दिलं आणि त्याच्यानंतर त्यामुळं आता गॅरंटी झाली किसनवीरमधल्या वाई खांडाळा कोरेगाव सातारा तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांना हे पैसे त्यांचे जे बुडीत जाणाऱ्याची भीती होती ती शाश्वत झाली. आता 100% त्यांचे पहिनपही व्याजासहित मिळाले पाहिजे आणि ते व्याजासहित मिळवण्यापर्यंत आमचा हा लढा अंतिम पत्रावर चालू राहील. हा फक्त एकच कारखान्यापुरता मुद्दा होता की यामध्ये अन्य सातारा जिल्ह्यातील कारखान्याचा समावेश आहे? जेवढे सगळे 18 कारखाने जेवढे होते का नाही जेवढे काय कारखाने ह्या जिल्ह्यामध्ये आहेत कुणी हिशोब दिला कुणी अतिरिक्त पैसे दिले कोणाचे राहिले किंवा 15% व्याजाचा विषय असू द्या किंवा RSF चा जो फॉर्म्युला असतो की रेव्हेन्यू शेअर सर्टिफिकेट त्यांच्याकडनं त्या संबंधित ऑथॉरिटीकडनं घेतलंय का जे कंट्रोलिंग ऑथॉरिटी त्याच्यावर आहेत त्यांच्याकडनं घेतलं गेलंय का त्याच्या तपासणीसाठी ते कळणार कधी तर त्याचा हिशोब व्हावा आढावा बैठक म्हणून मागे माननीय जिल्हाधिकारी साहेब FRP ची रक्कम शेतकऱ्यांना किती दिली आणि किती शिल्लक राहिली किंवा हिशोब काही किती राहिले त्याच्यातनं अतिरिक्त नफा बाय प्रोडक्ट असं तुमच्या निदर्शनास असे किती कारखान्याची देयक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीये? नाही, 6 कारखाने होते त्यातल्या इमिजिएट आजच ह्या बैठकीच्या अनुषंगानं 2-1 कारखान्यांनी ते पैसे लगेच दिले. दुसरा राहता राहिला मुद्दा कुठल्या कुठल्या कारखान्यांनी दिले आता त्या 18 कारखान्यामध्ये आहेत की नाही काही कारखान्यांची नावं किंवा काय कारखान्यांच्याकडे थोडीफार रक्कम राहिलेली आहे म्हणजे 6-7 कोटी रुपये कोणाकडे 1-1.5 कोटी रुपये त्यांची द्यायची भावना आहे. फक्त काय झालं की FRP म्हणजे जो FRP चा दर आहे आणि त्यातनं तोडणी वाहतूक वाजा होऊन जो पैसे आहेत का नाही त्याच्या अतिरिक्त दर जाहीर केलेला पैसा आहे. त्याच्यामुळं साखर प्रशासन जे आयुक्त कार्यालय आहे का नाही त्यांना म्हणतात काही FRP पर्यंत आम्ही बांधलेलं आहे राहिलेल्या पैशालाही आम्ही बांधलेला त्यासाठी आजची बैठक प्रशासनाच्या लेवलवर लावली होती. सूचना काय काय प्रशासनानं केलेले आहेत म्हणजे अजून काही मुद्दे आहेत का नाही ते प्रशासनानं सुद्धा घेतल्यात त्यांना सूचना केलेल्या आहेत की 40 दिवस समजा तुम्ही बिल केलं नाही नियमन जो GR काढलेला आहे राज्य शासनानं की पहिला हंगाम चालू करायच्या अगोदर दर प्रसिद्ध करायचा 2 वर्तमान लिडिंगच्या वर्तमानपत्रात जिल्ह्यातल्या तो छापायचा आणि मगच कारखाना चालू करायचा तो नियम गेल्या वेळेला तो कुठल्याच कारखान्यानं पाळला नाही ती बाब आम्ही निदर्शनास आणून दिली. त्याच्यावर ती बी आहे आणि 40 दिवस पेमेंट केलेलं नव्हतं. शुगर कॅन कंट्रोल ऍक्ट 1966 च्या नियमानुसार
14 दिवसात पेमेंट खात्यावर टाकायचे फॅक्टरीला, म्हणजे आम्ही 14 दिवस शेतकरी उधार माल देतोय तुम्हाला, तरी बी जर 15 दिवशी तुम्हाला पैसे नाही झाले तर मग तुमच्या कारवाई झालीच पाहिजे ना, का नाही भाऊ? तुम्हाला आज मार्केटमध्ये कोणच उधार कोणाला काही देत नाही, शेतकऱ्याला सुद्धा. आज ज्यांनी टप्प्यामध्ये 3 FRP चे 3 तुकडे केले, हे केंद्र शासनाचा कायदा आहे, त्याच्यामध्ये परस्पर राज्य शासनानं परस्पर केंद्राचा कायदाच मोडता येत नाही, पण तरी बी ते केलं आणि त्याचा आदेश दुरुस्ती, म्हणजे चुकीचं पांडे राबवायचे आणि परत म्हणायची दुरुस्ती आली का? तर हे असं चालणार नाही, आम्ही त्यांना सांगितलं आणि त्याच्या मान्य साखर आयुक्तांच्या ह्याच्यामध्ये काही जे लूज फॉल्स राहिलेत त्याच्यावर सुद्धा अजून एक बैठक होणार आहे, आणि त्याच्यामध्ये राहिलेल्या काही गोष्टींच्या आहेत की तोडणी वाहतूक का वाढली, त्याचे काय कारण आहेत, त्याचं कार्यक्षेत्र किती आहे, या सगळ्याचे सखोल अभ्यासपूर्ण अशी ती बैठक झाली. आजच्या बैठकीचं नेमकं फलित काय सांगाल तुम्ही? फलित जे शेतकऱ्यांचे अडकून राहिलेले पैसे होते का नाही इतक्या दिवसाचे, ते पैसे मिळण्याची एक शाश्वती गॅरंटी झाली आजची बैठक, त्यामुळं करोडो रुपये आहेत, हे करोडो रुपये आहेत, त्याच्यामुळे बाजारपेठच उद्ध्वस्त होती, त्या शेतकऱ्याच्या घामाचे दाम जर नाही मिळाले तर असे करोडो रुपये त्यांचे अडकून राहिले होते, ते मिळण्याचं काही पैसे मिळाले आणि काही मिळण्याच्या कमिटमेंट जे झाले का नाही, ते शासन दरबारी प्रोसिडिंग झालं, त्याचं म्हणजे हमी झाली की बाबा हे 100% पैसे मिळतील. मला सांगा आता हा जर झाला, हा तुमच्या बैठकीचा फलितच म्हणायला लागेल की खरंच प्रशासनाने देखील तुमची भूमिका, काही मुद्दे असतील ते मांडणी केले असतील, एकूणच साखर कारखानदारांच्या पण प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेतलं असेल, त्यातनं शेतकऱ्यांची जी होणारी जी काही त्यांना पिळवणूक असेल किंवा त्यांच्या अनुषंगाने जे काही त्यांना पैसे मिळणं गरजेचे होते त्याला कुठेतरी एक फायदा झाला म्हणायला हरकत नाही. हे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके. गुरुच्या गप्पा या कार्यक्रमामध्ये आज आपण त्यांच्याशी संवाद साधला, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आपण त्यांच्याशी हा संवाद साधलेला आहे. एकूणच झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने त्यांनी बातचीत केली आणि आपलं म्हणणं आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेलं आहे.